बीएमआयटीमध्ये अभिव्यक्ती 2018 या राष्ट्रीय स्तरावरील आंतरमहाविद्यालयीन स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं असून यात 26 प्रकार असणार आहेत. दिनांक 23 जानेवारी रोजी या स्पर्धेचं उद्घाटन विख्यात मराठी अभिनेता फास्टर फेणेफेम अमेय वाघ यांच्या हस्ते होणार आहे. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा या हेतूनं टेक्निकल आणि एक्स्ट्रा करिक्युलर अशा एकूण 26 प्रकारच्या स्पर्धांचं आयोजन करण्यात येणार आहे. 2 दिवस चालणाऱ्या या स्पर्धांमध्ये टेक्निकल विभागात प्रोजेक्ट आयडिया, सर्किट डिझाईन, प्रोग्रामिंग, कॅडवॉर, मायक्रो कंट्रोलर प्रोग्रामिंग, मायक्रो प्रोसेसर प्रोग्रामिंग, तर एक्स्ट्रा करिक्युलर विभागात वादविवाद, रांगोळी, फेस पेंटिंग, पथनाट्य, भित्तीचित्र, वक्तृत्व, ॲड मॅड शो, स्पॉट फोटोग्राफी, काव्यवाचन आदी स्पर्धा घेण्यात येणार आहेत. स्पर्धेतील विजेत्यांसाठी एकूण 1,00,000 रुपयांची रोख बक्षिसं, प्रमाणपत्र, स्मृतिचिन्ह देण्यात येणार असून सहभागी विद्यार्थ्यांसाठी प्रमाणपत्रही देण्यात येणार आहेत. या स्पर्धेत महाराष्ट्रातील आणि राज्याबाहेरील जवळपास 1,000 विद्यार्थी सहभागी होणार आहेत अशी माहिती प्राध्यापक संतोष मडकी यांनी पत्रकार परिषदेत दिली. ऍक्टिव्हिटीजना प्रोत्साहन देण्यासाठी आणि विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी आपण एक मोठा आंतर महाविद्यालयीन स्पर्धा, नॅशनल लेवल आंतर महाविद्यालयीन स्पर्धा आयोजित करतोय, ज्याचं नाव आहे अभिव्यक्ती 2018. तर याचं उद्घाटन 23 तारखेला आहे आणि 23 आणि 24 जानेवारीला 2 दिवस हे इव्हेंट चालणार आहे. तर याच्यामध्ये एकूण 26 स्पर्धा आहेत. त्याच्यामध्ये टेक्निकल आणि नॉन टेक्निकल स्पर्धांचा समावेश आहे. तर नॉन टेक्निकल स्पर्धेत त्याला आपण आर्टिस्ट इव्हेंट म्हणतो, त्याच्यामध्ये डिबेट आहे, रांगोळी, फेस पेंटिंग, स्ट्रीट प्ले, पोस्टर कॉम्पिटिशन, एक्स्टेम्पो, हॅडमॅड शो, स्पॉट फोटोग्राफी आणि मराठी काव्य वाचन असे स्पर्धा आहेत. आणि टेक्निकल इव्हेंट्समध्ये प्रोजेक्ट आयडिया कॉम्पिटिशन, सर्किट डिझाईन, प्रोग्रामिंग C++ मध्ये आहे, कॅड वर्क आणि मायक्रो प्रोसेसर प्रोग्रामिंग असे इव्हेंट्स आहेत. या पत्रकार परिषदेला प्राध्यापक राहुल माने, प्रभारी प्राचार्य डॉ अविनाश पाटील, बीएमपीचे प्राचार्य डॉ श्रीकांत जोशी, आयोजन प्रमुख प्राध्यापक अश्विन भोपळे, प्राध्यापक MC शेख, अनंत चिपळे, श्रीपाद कुलकर्णी, सचिन गायकवाड उपस्थित होते.